जय शिवराय मित्रांनो, आज आपण होळी पौर्णिमेनिमित्त बॅनर एडिटिंग करणार आहोत. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता किती भारी बॅनर आपण केला आहे. पाहू शकता तुम्ही एकदम भारी आपण बॅनर केला आहे. पाहू शकता एकदम झूम केलं तरी फाटत नाही. तर आपण हा पी सी आर्टमधून केला आहे. तर भावांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. पी सी आर्टमध्ये आल्यावर इथे प्लस बटन दाबून आपण फोटोमध्ये जाऊ. एडिट फोटोमध्ये गेल्यावर मी तुम्हाला काही बॅकग्राऊंड दिलं आहे. पाहू शकता ते असं बॅकग्राऊंड घेऊन टाकायचं. ते असं बॅकग्राऊंड घेऊन टाकायचं. बॅकग्राऊंड घेतल्यावर परत तिला ॲड फोटो जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर परत मी तुम्हाला काही पेन दिली अशी आजची ती घेऊन टाकायची. त्यानंतर ही अशी काही फुल करून घ्यायची. त्यानंतर हिला आपण लाईटन हे देऊन टाकू. लाईटन नंतर बरोबर चिकून करून घ्यायची. बरोबर चिकून केलं परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर तुम्हाला मी अशी नावाची पेन दिली आहे. पाहू शकता तुम्ही अशी मोठी करून घ्यायची. थोडी मोठी करून घ्यायची. त्यानंतर मोठी करून घ्यायची. त्यानंतर परत तो ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर तुम्हाला अजून मी पी एन जी दिली. तुम्ही पाहू शकता ती अशी घेऊन टाकायची. त्याला तो व्हाईट कलर करून घ्या. आपण व्हाईट कलर करून घ्यायचा. फेसमध्ये जाऊन आपण व्हाईट कलर करून घेऊ. अशी वाढून घ्यायची. ती वाढून घेतल्यावर तिकडं बरोबर लावून घ्यायची. त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर आपलं आपण चित्र घेऊन टाकूया. चित्र घेऊन टाकू. आपला फोटो घेऊन टाकू असा. त्याच्यानंतर ती साईज वाढून घ्यायची. साईज वाढवल्यावर इथं आपण असं लावून घेऊ. त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर एखादं चित्र घ्यायचं आणि त्याला इफेक्टमध्ये द्यायचं. इफेक्टमध्ये गेल्यावर ब्लॅक अँड व्हाईट करून असं व्हाईट करून घ्यायचं ते पूर्ण. त्याच्यानंतर डबल आपण परत इफेक्टमध्ये द्यायचं. इफेक्टमध्ये गेल्यावर हे पूर्ण व्हाईट करून घ्यायचं. व्हाईट झाल्यावर परत एकदम आपण बरोबर व्हाईट करून घेतल्यावर परत क्रॉपमध्ये द्यायचं. क्रॉपमध्ये असं क्रॉपमध्ये गेल्यावर क्रॉप करून घेऊ. त्यानंतर त्याची साईज अशी वाढून घ्यायची. साईज वाढल्यावर याला टू बॅक करून घ्यायचं आणि ते असं रोडून थोडी साईज कमी करायची. एकदम साईज कमी करून घ्यायची. त्यानंतर इथं परत इरेझरमध्ये जायचं. इरेझरमध्ये गेल्यावर इथे इरेझ करायचं. इथं आपण असं इरेझ करून घ्यायचं थोडं. त्यानंतर साईज थोडी कमी करून घेऊ आपण. अजून अशी साईज कमी करून घ्यायची. त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर आपले नाव आणि ते घेऊन टाकू आपण. तर बाबा मग इथं आल्यावर हे आपलं नाव आहे. प्रज्वल सबदाई नाव आहे. असं असं वाढून घ्यायचं ते. त्याच्यानंतर इथे इथे त्याला त्यानंतर आपण बॉर्डरमध्ये जायचं. बॉर्डरमध्ये गेले वाढून घ्यायचं थोडं. त्यानंतर असं बरोबर लावून घ्यायचं हे एकदम भारी. त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. आपल्या ग्रुपचं नाव आपण घ्यायचं. ग्रुपचं नाव घेतल्यावर इथे असं आपण इथे लावून घेऊ थोडं ब्लॅक अँड व्हाईट नाव करून घ्यायचं. नंतर इथे सॉरी बॉर्डरमध्ये जायचं. बॉर्डरमध्ये गेल्यावर थोडी वाढून घ्यायची. अशी बरोबर चिकून करून इथे लावून घ्यायचं आपण बरोबर. नंतर आपलं पाहू शकतात थोडी वरती करून घेऊ. असं पाहू शकतात भाऊन बॅनर खूप भारी झालं आहे आपलं. तर त्यानंतर आपण परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर इथे तुम्हाला मी काही वॉर्नरची पी एन जी दिली. पाहू शकतात त्याची अशी लावून घ्यायची. त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये आल्यावर आपल्या नावाचा लोगो आपण घेऊन टाकू. असा लोगो घेऊन टाकायचा. ऑफिसची आपलं थोडी जाग करायची. वीडर आपण करून तिथे लावून घेऊ आपण आपला लोगो. त्यानंतर त्यानंतर परत ॲड फोटोमध्ये जायचं. ॲड फोटोमध्ये गेल्यावर काही इफेक्ट घेऊन टाकू. असे इफेक्ट्स मी तुम्हाला दिले तर तुम्ही ते घेऊन टाका. मी तुम्हाला लिंक दिली खाली. तर मी इथं बेंडिंगमध्ये जायचं. स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यावर स्विच करून घ्यायचं. त्यानंतर परत आपण इरेझरमध्ये पुढे ऑपिसिटी करून असं बरोबर एकदम ऑपिसिटी करून पुढे करून घ्यायचं असं.
जेव्हा पैसे थोडी कमी करायची आपल्याला, त्यानंतर अजून एक त्यानंतर अजून एक तुम्हाला मी हे दिले इफेक्ट, तर तो घ्यायचा असा तर बिनिंग जाऊन त्याला स्क्रीन देऊन आपण असं करून घेतो, त्याला पण आपली ऑपॉर्च्युनिटी कमी करून पाहिजे, ऑपॉर्च्युनिटी कमी करून घेते एकदम, त्यांना बॅक करून टाकायचे एकदम, त्यानंतर बरोबरची खूण करून घ्यायची, त्यानंतर भाऊन तुम्ही खूण केल्यावर तुम्ही पाहू शकतात आपल्याला एकदम भारी झाला आहे, पाहू शकतात किती घेऊन केलं ते पाहतात मी, तर भाऊन हा आपण बॅनर सुरू करू, त्यानंतर ड्रॉमध्ये जायचं, ड्रॉमध्ये गेल्यावर जायचं तिथे खाली घेऊन द्यायचं आपला फोटो हे करायचं, रेझर जरूर द्यायचं, रेझरमध्ये गेल्यावर इथे असं एक रेश मारून घ्यायची, रेश मारल्यावर इथं मार्च करून घ्यायचं आणि शेवदर मिक्स करून घ्यायचं, तर भावांनो पाहू शकतो तुम्ही आपला बॅनर पाहू शकतो तुम्ही, एकदम भारी बॅनर झाला आहे आपला, तर भावांनो तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला, आणि आपण असेच व्हिडिओ आपण आणत राहू, तर अजून गुळीवर एखादा एक व्हिडिओ आणि गुळीवर व्हिडिओ येणार आहे, तर भाऊन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, जय श्री कृष्ण.